झालं झालो हां ठीक आहे. फोकस बिगिन आहे ना. ठीक आहे ओके. हाय गाईज, दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय प्रणित दिलीप पाटील. लिंक्स आर गिवन इन द डिस्क्रिप्शन बिलो, सो प्लीज चेकआउट दॅट लिंक्स अँड गो हॅड अँड सबस्क्राईब हिज चॅनल. तर तुम्ही मला आणि माझ्या टीमला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि असंच प्रेम आणि रिस्पॉन्स देत राहा. नाही दादा, थोडंसं म्हणजे थोडंसं बरोबर आहे पण पब्लिक प्लेसमध्ये काय म्हणजे असं म्हणजे नाही काय परमिशन वगैरे घेतली की नाही. हां दादा म्हणजे काय आहे फक्त नाही हे गरजेचं आहे. तुम्ही परमिशन घ्या. मी नाही असं बोलत नाही, माझे काका पोलिसात आहेत. तुम्ही एक ॲफिडेव्हिट लिहून द्या तुम्हाला काय का म्हणून हवं आहे. नाही कारण की उद्या काय झालं वगैरे इथे तर म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे तुम्हाला माहिती आहे. दादांना आमची खूप काळजी आहे. निवडणुकांची वेळ आहे म्हणून सांगते. नाही नाही ठीक आहे, आता संहिता चालू आहे. नाही म्हणून ठीक आहे. मला म्हणजे तुम्ही असं करत नका जाऊ. अरे भाई परमिशन काढायचं आणि आपला काम बॅक करे भाई. तू सांग भाई हेतू काय आहे. ते एका ऍफिडेव्हिट मध्ये व्यवस्थित लिहून द्या. त्याच्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेट ची जेरॉक्स जोडा. ओके कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. जा जाऊन बायकोला विचार. डेथ सर्टिफिकेट पण देऊ का कुत्रे. हट याला 2 मिनिट शूट साठी डोका खातोय. हट. हॅलो भाऊजी कुठे आहात. हॅलो. हा आलो आलो. हा आलो. हा आलो घे. अरे काही गप संकल्पना करते. अरे काही कुठला गाव आहे हो. खरं माझ्या बापसाला पण हीच बघायची होती इकडची. आलो. नाही गाडी नाही गाडीचा काय. अरे बोलते ना मी काय संकल्पना करते ग. मग गाडीचा काय करायचा. नाही गाडीचा कसा आम्ही कसा दिलदार माणूस आहे. मला काय काय पैशाची कमी नाही. मी करतो लास्ट टाइम म्हणजे शेवटच्या टायमाला मसाला तुम्ही टेम्पो केलती छोटी केलती. आता करून करू काय मोठी कराल. आता ह्यावेळी गाडी जरा करू घे. नाही घे मी करतो. नाही तुम्ही काय टेन्शन ना घेऊ. मी करतो गाडीचा. आता माझा ह्यावेळी म्हणणं असा होता मोठी कराल करून करून. नाही मी देईन. मी कसा दिलदार माणूस आहे. मला पैशाची काही कमी नाही. करू करू आपण. तुम्ही काय टेन्शन ना घेऊ. हा आलो आलो बायका जरा पुढे घेत. दमलो बॅग आता तू घेणारच नाही ना. आपण चाललो का अचानक काय प्लॅन झाला रे. चला तर तुम्ही असंच फिरायला तर चला तुम्ही. अरे एक विरीला चाललोय तर खरा चाललोय गला. काहीतरी आहे. चला चला तुम्ही. पाठवत लागेल तर आज थांबलो. एवढी लोक कळा आले. नाही म्हणजे मला वाटलं झाला. नाही गावचं तुमचं प्रेम पण पाहाय ना. स्वराला बिराला आले असतील. नाही बरं आहे म्हणजे चांगलं आहे. तुमचं प्रेम एवढं आहे. मग चला आता किती 3-4 लोक आहेत ना. कुठे आहे आपली छोटी टेम्पो. आम्ही सगळी येतात सोडायला तुम्हाला. आम्ही सगळी येतो. अरे अरे ही बस काय गेली एवढी मोठी. काही एअरपोर्ट करतो. अरे बसचा भाडा पण देईल ना. बापूस देईल का आपली मोठी बस. काही घर 9 साला कुंड मी नेऊन खरेच. अरे मला वाटलं छोटी टेम्पो. अरे ही काय एवढी मोठी. खरंच मला वाटलं छोटी टेम्पो. अरे पण छोटी केली असती का. मिनी केली बस. पैसे बसचे मिनी दिले. बाकी कम्फर्टेबल आहे ना बस. मी केली ना. हे मेवणं खरं होतं तर मी बोललो की नको. आता काय द्यावाने मला एवढं सगळं दिलंय. मिनी केली बस. मिनी बरी आहे ना. बस चांगली आहे ना. मिनी केली बस. तुम्ही मोठा विमान केली कटारा केली. आले तर फुकाटची माझ बघ असं आहे. मिनी केले बस. नाही माझा कसा पैसे जे काय कमी आहे. मला मी दिलदार म्हणूनच आहे. मी तर नुसते काय असे दान पण करायला गेलं तर मी पक्कच करते. पैशाचं काय कोणी मागितलं मी नाही असं म्हणणं नाही हो. न गोडतं मी काय काय पाय लावलं नीट बस. अवय मी ऐकलं आता का तुम्ही पैसे वगैरे देतात करतो. तर माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे
काय जरा होईल का मदत? लग्न लग्न तर करायलाच पाहिजे रे काय. आता लग्न तर लवकर लागलेलं मोकला मग ते किती शिकले दहावी झाले आता. नको करू लग्न, काय नको करू एवढं लवकर लग्न नको करू. जरा तिला इंजिनियर डॉक्टर बिक्टर बनव, काय पोरगी शिकली प्रगती झाली एवढं लवकर लग्न लावून काय करायचं आहे? काय फायदा आहे का त्याचा? काय नको करू, काय नाही फायदा त्यात, त्यात नुकसान आहे फक्त, काय फायदा नाही. ए गावा वळतात का लग्न नको करू? शिकवायचे तिला. भाऊरींचा बरोबर आहे, पोरीने डॉक्टर इंजिनियर केलीच पाहिजे, आपण इंजिनियर करू. करा डॉक्टर इंजिनियर, थोडावडे लाव का मी करू का मला 1700-1800 पगार मिळेल. जावे बरोबर बोलतात, आपण मुलीला इंजिनियरच करू. जावय हा मग आता मदत करा जरा पैशाची, मुलीला शिकवायचंय बोलल्यानंतर काहीतरी कामच पण एवढी परिस्थिती नाही आहे. नाही शिक्षणाचं बरोबर आहे रे, पण आजकाल काय शिकवून तरी काय फायदा आहे? म्हणजे काय लग्न झाल्यावर तिचं नुकसानच आहे, तिचं ती काय तुम्हाला देणार आहे? काय नको, काय काम नाही, लग्न लावून दे आपला काय कला काय काम नाही. चल मी हा आलो, थांब थांब बोलू बा. चल हो तुम्हाला तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना, बघ तुझ्या चिन्यात फुल रेंज हाय ना. मोला तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना, बघ तुझ्या चिन्ह काय मेमनी बरी आहे ना? मस्त. किती गोड आहेस का तू? नाही तर ती तुझी बहीण. त्या बापसरी तर माझ्या जीवाची तैना केली गा. काय झालं? अरे तुला बघायला आलतो, ती मोठी बहीण समोर उभी केली. माझी बहीण पण चांगली आहे ना. हो बरी आहे. कटारा कटारा ती डोक्याला ताप करत. माझ्याच पायावर मी कुरत मारून घेतली. काय सांगू तुला, लग्नाची केली मी घाई, कारण सुनेची वाट बघवती आई. अभ्यास कर, तिकडे बघू नको बाहेर, परीक्षा जवळ आलेली आहे, माहिती नाही का तुला? हा व्यवस्थित अभ्यास कर, पास झाला पाहिजे नाहीतर नापास होशील. मागे पुढे पाहू नको आणि बाहेर पण बघू नको, समजला? हा त्याला शिकायला लावतो, मग तुम्ही किती शिकला हो? मी त्या वेळेला BSc आहे. तो बरे ITI ना BSc चा बाता करतान. अरे काय तुमच्या सारखे बापा मुली ही पोरं टेन्शन मध्ये, तुम्हाला काय माहितीये? अरे काय त्याला जे आवडतं त्याला करू दे, त्याच्या स्वतःच्या आवडी बिवडी आहेत की नाही? आजकाल पोरांना स्वतःच्या आवडी निवडायचा हक्क आहे. एवढे चांगले चांगले पिक्चर आले, स्वतःच्या आवडी मी करू दे त्याला काय. माणसाचं मन लागलं की माणसं कामं पण बरोबर करतात ना, आणि स्वतःची इच्छा कधी मोडून नाही द्यायची हो. त्याला करू दे त्याची आवड. काय बोलतोय ना? नाही बाला तुला काय कसली आवड आहे मला सांग, तुला सांगता मला. हा पबजी 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 करायची, पबजी करायची. आयुष्य बर्बाद केलं अक्का. अरे काय कटकट लावले, इकडे गाडी बंद पडली. चला आता उतरा, चाललं चाललं चला उतरा उतरा. काही भाजी कसं वागतात ग? नाही ती त्याला कुठल्या तरी भक्तांनी शाप दिला म्हणून तसा चावरलेल्या कुत्र्यासारखा वागतो. नेहमी काय बघतो ना कुत्रा आहे काय? मी थँक्यू. हात धुवून येतो. नाही नाही कौशिक भूक लागले ना, हात तर देत जावायला मारून टाकते लिखाच. हात तरी धुवू दे, हात धुतल्याशिवाय तर मी काही खायच नाही. हा बंधू घे बंधू घे बंधू घे. माणसांनी कसा हात धुवूनच खावा जेवण बिवण काय असेल तो. जेवताना बिवताना म्हणजे कसा हात धुवूनच जेवावं, नाही तर काय जेवायला काय मजा नसते. भीक मंग्या साला दलिंदर, आया आया खरं मारून टाकती जावयाला खरंच. आता चालतच जायला लागेल वाटतंय रे.
वायचा पासवर्ड दे ना बघ तुझ्या चिन्यात फुल रेंज हाय ना मोला तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना बघ तुझ्या चिन्यात फुल रेंज हाय मोला तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना बघ आज संडे हाय रिचार्ज मिळत नाही माझा नेट पॅक नेमका संपलेला हाय कशी जाईल रात मला ठाऊक नाही अगमोना कठीण आहे यांचा खरंच यायला यांची असल्या मिलन मुलं परकारा करताना अशी वापसाला फेरायला लागतात मिली चल अरे काय बंकस लावले अरे आलो केलं ते तरी सांग मला थोडेसे दोन पैसे लागून जरा सावलीत बसलो असतो अरे मग इथे का सावली वारा सुटतो कसला वारा सुटतो दिलीची काना येतात धुल्यान आमचे सारखे अमेरिकेला लंडनला बिझी असतात आमचं पण ते दिवसभर काम करतात घरी येत नाही सकाळची जात आणि संध्याकाळची जात आणि जेवायला आमची पोर बाई दिवसभर मोबाईल वर बिझी असत जाम काम करते इकडे तिकडे काय बघतो अभ्यास कर परीक्षा आली जवळ ना इकडे काय बघतो तिकडे काय बघतो अभ्यास कर मला तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना बघ तुझ्या चिन्यात फुल रेंज हाय ना मला तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना आज संडे हाय रिचार्ज मिळत नाही माझा नेट पॅक नेमका संपलेला हाय कशी जाईल रात मला ठाऊक नाही अग मोना बाई तुला सांगू मी काय झोपण्या आधी व्हिडिओ कॉलिंग व्हॉट्सअप चॅटिंग प्रेमान डार्लिंग आवडीनं बोलाच हाय लाडाच्या बाई गोला बस 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 किती वाट हे बस 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 काय करते रे बस 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 हो घ्या किती बोलता हा बस बस बोलून बोलून त्या पोरीची हाराची काळा केली बघा पण असंच बोलतात ते नेहमी मला माहितीये गे लगीन करून आली होती तेव्हा मोठी टुनटुन मावशी दिली होती माहितीये का माहितीये टुनटुन मावशी वाट लावली पोरीची आमच्या अरे तुला काय माहिती ती मला बोलते का तू मला बोलत लोकांना काय दिसतय हे बाबा मी जेवू का नको आता निघू घ्या 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 हो फिरायला असला फिरायला ही सुंदर हवा तुमची सगळा सगळं गेला भातन धूर मजा आहे खा मजा मग खा सगळं धूर गेला अरे बाबा एका घे हवा सुंदर हवा खा सुंदर हवा पाहिजे तो बघ तो बघ त्या पोराचा पाय आताच घसरायला लागला आम्ही पण लहानपणी तेच धंदे केले थोपर तरी बघ नंतर कर धंदे यायला जेवण जेवलो का धंदेचा एक हल्ला समजत नाही मला तरी मला तुम्ही आधी सांगलं असता तर मी माझे आहेत मित्र चार पाच बिल्डर त्यांना सांगून बंगलाच बुक केला असता नाही मला वाटलं तुम्ही केला असेल ठीक आहे आता काय तुमचं आता काय मान ठेवून काय कुठे फिरायला आलं होतं काय टाइमपास करतंय अरे कुठे गेलं रे कौशी वाट बघतो माझी टोपी घ्या चक्कर जो बहिणीचे तो भाऊसेने बापसेने टोपी घातली मला आता स्वतः पण घातोय का चल हो हिरे लोकांच्या घरी आलो मला समजत नाही खरंच अरे या काय आम्ही नव समजले तुम्ही नुसती चिडचिड करता ना असं म्हणून अरे कुठल्या भक्तांनी शाप दिलाय तर चिडचिड अंगांना जीव न करते चूचू काय चिडचिड करते मी नाही चिडचिड करत मी इथे एकदम शांत आहे काय लावलंय कटकट अहो तुमच्यासाठी आलो मी अरे काही इयरफोन झालं मी नाही येणार काय तरी अरे
अरे काय यार काय जाऊ रे कुत्रा आहे मी काय करतो रे काय गप बसा छान खरच रे हा काय तुला मला खरच दप रे सोड हो हो आलो घे देवा ही पक्की सगळी आरमुटी भेटली मला आज तुझ्याकडे एकच मागतो माझ्या सगळ्या या लोकांना अक्कल दे बुद्धी दे मला तरी आहेच बुद्धी तुम्हाला लोटी देवाने अक्कल दिले चला झाला ना चला 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 अर्धी आडा गेली मसणार ना आता चालले डोंगरावर चढून मग सून बरी आहे ना तुझी आता वागवते की नाही गरम पाणी देत देत ना नाही तर तूच घेऊन टाक तिच्या डोक्यावर तसंच करा चला अलका कुबलचा थोबाड ना बोलता लता मंगेशकरची गाणी झाला कर म्हणजे मी काय मी चालायला काय असा कमी नाही हो मी काय असा कसरती जाम खेळल्या नाही मला काय काहीच नाही मी तर नवस बोलले बिना चपलाने जायचं चप्पल काढा हे करत का इयरफोन नवस आपला अरे काही जास्तला कुठलं नवस अरे काही एवढं लांब काय बिना चपलीचं काही इयरवी नाही का तू काय काय इयरफोन करत अरे पण नवस आपला ते काढायलाच लागेल चप्पल काढा तुम्ही तुमच्या भल्यासाठी सर काय तुम्ही माझं भला मी जर काही तुझी कोंबडा लागलाय जा धुजा मग त्याची काही करत रे पकडत तर येत नाही म्हणजे अशी वापसाने कधी नवस नाही केला माझ्यासाठी नेहमी करायला लागली भाऊजी पायऱ्या हा चल चल वरती कमी पायऱ्या आहेत चल मोजत एक एक काय येरींच्या फॅमिली जन्माला आलो मी खरा काय असली फॅमिली कसे येरी लोक खरंच बघता का बघायला लागला आता खरंच रे भाऊजी काय असे वाटत सगळं वाटत काही तुला पकडता येत की नाही रे तू बघ असला लागतं हिरे का पायरे मोजून चालतय असलं कुठं मला तुझ्या वायफाय चा पासवर्ड दे ना बघ तुझ्या चिन्ह्यात फुल रेंज हाय ना मला तुझ्या वायफाय चा पासवर्ड दे ना बघ तुझ्या चिन्ह्यात फुल रेंज हाय ना तुमची पोर बाये दिवस भर मोबाईल वर बिझी असत जाम काम करते आज संडे हाय रिचार्ज मिळत नाही माझा नेट पॅक नेमका संपलेला हाय कशी जाईल रात मला ठाऊक नाही अग मोना बाई तुला सांगू मी काय दादा एवढं बरं सरच जाचा हाय तिथं बिना चपलीवर चालून दाखव कोणा करता गेली या असला कुठं नवस बाबा अभ्यास पोरगी शिकली प्रगती झाली पोरगा शिकला जास्त प्रगती होऊन अशी वापसाला विसरून गेली चला
किती गोड बोलते, माझ्या नवसाचा असर झालाय वाटत. कसला नवसाचा असर, दमलो वैतागाल तरी ताकद आहे का? बिना चपली जा आणले कर्माची तारा ना मला बाजीराव म्हणा. तू नऊ करू हो लगीन कधी? नशिबात काय लिहिले पुढे काय माहित, तुला वाटच लागले असेल. अरे बाई कोंबडा दे मला उडव दे दे. ए थांब, मी उडव भाई, तुला काय समजत अरे काय कोंबडी गेली, अरे काय करत कोंबडी, अरे कोंबडी, ओय कोंबडी, अरे भाई पकड, अरे कुठे गेली, अरे काय कर भाई, काय कुठे गेली ती कोंबडी? अडीचशे रुपयाची आणली होती कोंबडी तुमची, ना लायकी आहे? अरे बाई एकटी गेली त्या गुफामध्ये, काय सांगता येते तिचा तिचा कोंबा गेला आता. काही एक पण करताव बाबा, कास्तन मिली लाज तरी जा भाऊजी, जाऊ दे पाचशे रुपयाला. अरे काही अडीचशे रुपयाला घेतली होती कोंबडी कसली बसली. अरे एक कोंबडी ना पकडतात, हे काय बायका करून जातील? धरिंद्री मेली, अडीचशे रुपयाची कोंबडी टाकली माझी. नवीन घेऊ चला, नवीन घेऊ चला. काय लायकी आहे तुमची? हे कोंबडी भेटली दादा, कोंबडी कितीला? पाचशे रुपयाला. द्या भाऊजी द्या, एवढी लोक बघते म्हणजे आहे पाचशे काय भाऊजी, कशाला कमी करायचा? म्हणजे पैसे तर भरपूर आहेत ना पाकिटात, म्हणजे आम्ही ऑडी गाड्यांनी वगैरे आलो आमच्या, जे काय पैशाची काही कमी नाही. कसं आहे म्हणजे आता आम्ही सगळे मान पण देतोय, म्हणजे कसं सगळ्यांचा कॉन्ट्रोल निघला पाहिजे. पैसे भरपूर आहे आमच्याकडे, काय पाचशे रुपये तू दे पैसे, मी आलो. तुला उडवायचं आहे ना, उडव कोंबडा, ठीक आहे? तू या कोंबडा घेऊन ये पटकन कंट्रोल. चैताचे संडाला सोन्यान सजली एक विराय कारलंगो, चैताचे संडाला सोन्यान सजली एक विराय कारलंगो, थाटा माटान मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. दर्शन झाला, बघा बरं वाटतंय मला आता, मनाने शांती भेटली एकदम. खूप बरं. हा काय बोलते, माझ्या भाऊ त्याला गाला टाकून द्यायचा होता, त्यामुळे त्याला पैसे पाहिजे होते थोडे. नाही पैसे दिले असते मी, काय सध्या जरा खर्च झाला ना लग्नाला आपल्या इथं भाऊसाला, थोडं देऊन टाकू ना त्याला, काय फरक पडतं आपल्याकडे तसाही चिकार पैसा आहे. नाही म्हणजे कसं दिला असता, सध्या जरा खर्च जास्त आहे, बघू देऊ नंतर गे. हा देऊ, तुमच्याकडच्या लोकांना द्यायला पैसे आहेत तुम्हाला, माझ्या भावाचा द्यायला पैसे नाही तुमच्याकडे. नाही आहे, मी दिले असते म्हणजे कधी बघतो त्यालाच सगळा, माझ्या भावाचं लक्षच नसतं तुझ्या घरी. अरे काही मी काय देते म्हणजे असं काही नाही रे, तुम्हाला काय करतो आता, म्हणजे मन शांत झालंय म्हणजे मी. तुम्ही काही शांतपणा करता रो, नेहमी शांतच बसून नाही काय चिडचिड चिडची गेली वागत बघा. काही माझ्याकडे भरपूर पैसे मिळत, कुणाला पण देतो काय काय काही वांडू रे, याला काय याचा याचा थोबार येऊ वारा पोचा गाडी टाकत थोबार, याचा येऊन मॅकडोनल्ड टाकायला लागले याची लायकी आहे. कसली तोंडाल बाई रे ही, खरंच डोक्याला ताप दिलाय. कुणी पण बोललं तर खरंच बोललाय, ज्या जी बायको मुकी तोच खरा सदा सुखी हो. तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना बघ, तुझ्या जिन्यात फुल रेंज. मला तुझ्या वायफायचा पासवर्ड दे ना, हा मोबाईलचा हॉटस्पॉट देऊ का तुला? मला तुझ्या वायफायचा पासवर्ड, वायफायचा पासवर्ड, वायफायचा पासवर्ड, नेटवर्क ब्लॉक करून टाकी तुझं मी. संपणा करता चला ना, एक वेळेला पण न्यायची लायकी नाही तुमची. हे नवस तर नवस असला केलं, चप्पल तर चप्पल नाही घालून दिली, खरंच पायात दगडी लुपल्या नुसत्या. न बोलतं वाईट टाकते नंतर.
खरंच? अरे मी आला भाऊ, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच, किती नवस बोलला तरी काय फायदा नाही.